हॅलो गाईज वेलकम टू ई पी डी एज्युकेशन काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच एम एस सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो यावर्षी जो एक्झाम चालता त्या संदर्भात समोर न आलेले मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत म्हणजे एक्झामिनेशनमध्ये तुम्ही जरी योग्य परफॉर्मन्स केला म्हणजे तुम्ही आन्सर योग्य दिले तरी देखील तुमचे आन्सर चुकीचे कन्सिडर केले जाऊ शकते म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर तुम्ही योग्य देऊन देखील ते आन्सर चुकीचं कधी कन्सिडर केलं जातं हे आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत म्हणजे असे खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांनी आन्सर करेक्ट दिलेला आहे आन्सर पण करेक्टच आहे पण एम एस सेट एक्झामच्या नियमानुसार ते आन्सर रॉंग त्यांनी कन्सिडर केलेलं आहे असं का होतं कधी होतं हे आपण पाहणार आहोत कारण एक्झामिनेशनमध्ये फक्त स्टडी करणं हा एक वेगळा पॉईंट आहे आणि स्टडीसोबत एक्झामिनेशन संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स समजून घेणं हा एक दुसरा पॉईंट आहे म्हणजे एक्झाम क्वालिफाय व्हायचा असेल तर एक्झामिनेशन संदर्भात अशी काही महत्त्वाचे पॉईंट असतात ते देखील आपण बारकाईने पाहणं गरजेचं आहे आणि या पॉईंटवर कुठेही डिस्कशन केलं जात नाही कुठेही हे पॉईंट समोर मांडले जात नाही हेच पॉईंट आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर एकंदरीत आजचं लेसन हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण आजच्या लेसनमध्ये आपण स्टडी कसं करायचा हे पाहणार नाही आहे पण स्टडी केल्यानंतर जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही पाहणं गर्दीच आहे ते मुद्दे आज पाहणार आहोत लक्षात घ्या आत्ताचा म्हणजे दोन हजार चोवीसचा जो एक्झाम चालता त्या एक्झाममध्ये काही विद्यार्थ्यांनी आन्सर करेक्ट दिलेला आहे तरी देखील त्यांचा आन्सर रॉंग कन्सिडर केलंय असं का झालं हे पण तुम्हाला या ठिकाणी विथ प्रूफ सांगणार आहे तर, तर फ्रेंड आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असताल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यालाही जॉड करू शकता तिथेही तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात तर फ्रेंड हे पा जो आपला एम एस सीड एक्झाम आहे हा एम एस सीड एक्झाम नॉर्मली दोन लँग्वेजमध्ये कंडक्ट केला जातो म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला मराठी लँग्वेज असते आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज असते सेम पेजवर म्हणजे या ठिकाणी फर्स्ट जो क्वेशन आहे तो मराठीतून दिला असेल आणि सेम तोच क्वेश्चन या ठिकाणी इंग्लिशमधनं दिलेला असेल आता जे विद्यार्थी मराठी लँग्वेजमधनं एक्झाम देत आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ प्रॉपरली पाहणं गरजेचं आहे म्हणजे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थ्यांना जास्त काही प्रॉब्लेम फेस करावं लागत नाही पण मराठी मिडियमचे जे विद्यार्थी असतात मराठी मिडियम म्हणजे कुठली फॅकल्टी असो त्या ठिकाणी मराठी लँग्वेज तुम्हाला ऑप्शनल असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे बारकाईने पाहणं गरजेचं आहे तर काहीच हे पा मी आधी देखील तुम्हाला अनेक वेळा रिकमेंड केलेलं आहे की मराठी लँग्वेजपैशनं इंग्लिश लँग्वेजने तुम्ही एक्झाम देणं गरजेचं आहे मराठीला मी का सेकंडरी म्हणत आहे एक्झामिनेशनमध्ये त्याचं रिझन आत्ता तुम्हाला मी प्रूफ सहित दाखवणार आहे तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे एक क्वेश्चन पेपर ॲड केला आहे आणि त्याची आन्सर की ॲड केलेली आहे त्यामार्फतच तुम्हाला पॉईंट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो तरी पा तर या ठिकाणी मी एक क्वेश्चन पेपर म्हणजेच आत्ताचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार चोवीसचा म्हणजे आत्ता रिसेंटली जो एक्झाम कंडक्ट झाला त्याचा क्वेश्चन पेपर ऍड केला आहे कुठलाही सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता इन कॉमन पेपर वन पण घेऊ शकता ठीक आहे फक्त मी एक कुठला तरी सब्जेक्ट घेतला आहे फॉर एक्झाम्पल कॉमर्स हा सब्जेक्ट घेतला आहे आणि त्यामार्फत तुम्हाला मी सहित पॉईंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे हा पॉईंट मी तुम्हाला या आधी देखील सांगितलेला आहे आणि इश्यू काय असतो तो देखील सांगितलेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो एक नाही अनेक नाही फक्त एक एक क्वेश्चन मार्फत तुम्हाला एक्झाम्पल क्लिअर करतो तर हे पा तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर तीन मी घेतलेला आहे आता क्वेश्चन नंबर तीन हा का घेतला तर या ठिकाणी पहा त्यांनी काय म्हणलं आहे हा की जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये त्यांनी डझंट प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन अट्रॅक्टिंग एफ डी आय असं म्हणलंय म्हणजे कुठला एक महत् घटक आहे जो एफ डी आयला अॅट्रॅक्ट करण्यासाठी महत्त्वाचा रोल निभावत नाही ठीक आहे निगेटिव्ह बोललेला आहे आणि या ठिकाणी काय म्हणलं आहे खालीलपैकी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला म्हणजेच एफ डी आयला आकर्षित करणारा सर्वात महत्वाचा घटक विषय करा म्हणजे पॉझिटिव्ह म्हणलं आहे आता गंमत काय होते ते समजून घ्या फक्त क्वेश्चन पेपर कुठलाही असा ना त्याचा इशू नाही आहे फक्त क्वेश्चन पेपर मार्कत सांगायचं आहे काय ते लक्षात घ्या या ठिकाणी त्यांनी काय विचारलं आहे कुठला महत्त्वाचा घटक नाही आहे बरोबर नाही असं म्हणलं आहे आणि या ठिकाणी काय म्हणलं आहे कुठला महत्त्वाचा घटक आहे आता तुम्ही ज्यावेळेस आन्सर देत असता त्यावेळेस जवळपास फोर्टी ते थर्टी पर्सेंट विद्यार्थी मराठीमधनं एक्झाम देतात म्हणजे मराठीतनं जे ट्रान्सलेशन आहे त्याच्या बेसवर एक्झाम देत असतात आता जर तुम्ही क्वेश्चन नंबर तीन आहे या क्वेश्चन नंबर तीनचा आन्सर आहे या पॉईंटने दिला असतं तर या ठिकाणी आन्सर वेगळा आला असतं आणि इथं नाही आहे हा पॉईंट बर आहे बरं ना म्हणजे कुठला महत्त्वाचा घटक नाही आहे असंही या ठिकाणी विचारलं इंग्लिशमधनं आणि मराठीतने काय म्हणलं आहे कुठला महत्त्वाचा घटक आहे बरोबर आता नाही आहे म्हणलं आपण लँग्वेजला क्लिक करू आहे म्हणलं ए येऊ शकतो ठीक आहे म्हणजे ऑप्शन हा चेंज होणार आहे कारण क्वेश्चन हा चेंज आहे सिम्पल आता तुम्ही जे फॉर एक्झाम्पल मराठीतनं विद्यार्थी जे एक्झाम देत आहेत त्यांनी ऑप्शन ए हा करेक्ट दिला काही चुकीचं नाही आहे ऑप्शन पण करेक्ट आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे सपोज बरोबर आणि इकडं यांनी इंग्लिशमधनं यांनी काय दिला डी दिला आता आन्सर की पा काय होते ज्यावेळेस आपण आन्सर की पाहतो त्याच एक्झामिनेशनची इथे म्हणले पाहा फायनल आन्सर की ठीक आहे इंटेरियम नाही आहे फायनल आहे फायनल आन्सर की म्हणजे ऑप्शन डी हा त्यांनी करेक्ट दिला आहे सिम्पल ना म्हणजे या क्वेश्चनला चॅलेंज देखील केलं तर पॉईंट काही चॅलेंज झालेला क्वेश्चन आहे पण चॅलेंज ॲक्सेप्ट झालेलं नाही आहे क्वेश्चन वेगळा असून देखील मी हाच पॉईंट तुम्हाला एक्झाम कंडक्ट होण्याआधी देखील सांगितलेला एका व्हिडिओमार्फत काहींना आठवते असेल की ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देत आहे त्यावेळेस एक्झाम हा इंग्लिश लँग्वेजमधनंच देण्याचा प्रयत्न करा सेकंडरी म्हणून मराठीला पाहा ठीक आहे एक ऑप्शनल म्हणून एखादा क्वेश्चन नाहीच कळाला तर मराठीकडे पहा नाही इंग्लिश लँग्वेजमधूनच एक्झाम द्या आता पाच ज्या विद्यार्थ्यांनी मराठीतून एक्झाम दिला असेल त्यांनी आन्सर कदाचित करेक्ट दिलेला आहे ऑप्शन ए हे करेक्ट यायला पाहिजे कारण सर्वात महत्वाचा घटक विचारलाही बरोबर पण या ठिकाणी कुठला महत्वाचा घटक नाही आहे हे आहे मग इकडं पण यांनी करेक्ट दिलं आणि इकडे हे पण करेक्ट आहे पण चॅलेंज ॲक्सेप्ट झालं का ॲक्सेप्ट झालेला नाही कारण फायनल मध्ये देखील त्यांनी ऑप्शन डीच हा करेक्ट दिला आहे इंटरव्ह्यूमध्ये देखील ऑप्शन डी हा करेक्टच होता मग जा वार तो, या ठिकाणी लॉस कोणा झाला ज्या विद्यार्थ्यांनी मराठीतनं एक्झाम दिलाय त्या विद्यार्थ्यांचा म्हणून मी वारंवार सांगत असतो की प्रयत्न करा इंग्लिशमधनंच पेपर देण्याचा मराठीतनं पेपर दिला तर थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागू शकतो टोटल म्हणजे पेपर फर्स्टला टोटल पन्नास क्वेश्चन पेपर सेकंडला जवळपास शंभर क्वेश्चन यापैकी जवळपास सात ते आठ प्रश्न असे असतात जे इंग्लिश आणि मराठीमधनं वेगळे असतात मग या सात ते आठ प्रश्नांचं तुम्ही योग्य आन्सर देऊन देखील तुमचं आन्सर चुकीचं कन्सिडर केलं जाईल जसं फॉर एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर तीनचं केलं आहे आणखी एक क्वेश्चन दाखवतो तरी पहा हा जो क्वेश्चन नंबर सव्वीस आहे या ठिकाणी इंग्लिशमधनं क्वेश्चन करेक्ट आहे पण या ठिकाणी तुम्ही बी आणि सी ऑप्शन पाहिलं तर दोन्ही पण ऑप्शन सेम आहेत अनेक विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं चॅलेंज करू नका मी देखील सांगितलं तपा कारण नॉर्मली होतं काय मराठीतनं जो क्वेश्चन आहे तो कन्सिडरच केला जात नाही एक सेकंडरी फक्त तुम्हाला ऑप्शनल म्हणून दिलेलं असतं पा दोन्ही पण ऑप्शन सेम आहेत कुठंही काही चेंज नाहीये मग आता सव्वीस नंबरचा क्वेश्चन चॅलेंज करून ऍक्सेप्ट झालं चॅलेंज तरी पा चॅलेंज ऍक्सेप्ट झालेलं नाहीये त्याने ऑप्शन बीच करेक्ट दिलेला आहे प्रोव्हिजनलमध्ये पण बीच हा करेक्ट होता बरोबर म्हणजे मराठीतनं ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला आहे त्या विद्यार्थ्यांचा आन्सर या ठिकाणी चुकलेलं असू शकतो ते त्यांच्या जागेवर बरोबर असून देखील सिम्पल आणखी क्वेश्चन दाखवतो हे पाहा त्र्याण्णव नंबरचा क्वेश्चन आहे इथं विचारलं आहे इन्कम इज नॉट एक्झम्प्टेड ठीक आहे नॉट शब्द लावला आहे आणि ते विचारलं आहे आहे म्हणजे इथं पॉझिटिव्ह बोलला आहे इथं निगेटिव्ह बोलला आहे क्वेश्चन चेंज पूर्णपणे म्हणजे इथं पॉझिटिव्हिटी बोललेली इथं निगेटिव्हिटी बोललेली आहे ठीक आहे इथं नॉट टाकलाय इथं नॉट वगैरे नाही इथं आहे उलट विचारलंय क्वेश्चनचं डायरेक्शनच चेंज झालेलं आहे तरी देखील तुम्ही याचा आन्सर करेक्ट देऊन देखील तुमचा आन्सर चुकीचं कन्सिडर केलं जाईल सिम्पल लक्षात ठेवा म्हणून इंग्लिशमधनंच क्वेशनचा आन्सर देणं गरजेचं आहे आणखी क्वेश्चन दाखवतो पा म्हणजे चार पाच क्वेश्चन मला सहज सापडले तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर इंग्लिश आणि मराठीमध्ये तपवत ता असलेले क्वेश्चन तुम्हाला खूप सारे भेटतील हे पहा शहाण्णव नंबरचा क्वेश्चन इथे नाही लेस दॅन बरोबर आणि इथे काढे फोर्टी पर्सेंटपेक्षा जास्त इथे काढे फोर्टी पर्सेंटपेक्षा कमी आता तुम्ही जास्तीने आन्सर काढलं तर वेगळं येणार आहे कमीने आन्सर काढलं तर वेगळा आन्सर येणार आहे इथं लेस दॅन म्हणलं इथं पेक्षा जास्त म्हणलं क्वेश्चनचं डायरेक्शन चेंज होतं आहे बघा चार ते पाच क्वेश्चन तुम्हाला मी या ठिकाणी सहज दाखवलेत तुम्ही बारकाईने सर्व क्वेश्चनला पाहिलं इंग्लिश मराठीतनं तर तुमच्या तुमच्यासमोर येऊ शकते त्याचंच रिझन असा आहे खूप सारे विद्यार्थी मराठीतनं एक्झाम देत आहेत खूप वर्षापासून पण ते क्वालिफाय होत नाही क्वालिफाय न ना होण्याचे कारणं हे देखील असू शकतात सिम्पलचा तर सांगाल दीडशे प्रश्नापैकी सपोज नऊ ते दहा प्रश्नांमध्ये असे तफावत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल नऊ प्रश्न असे आहेत त्यांच्यामध्ये होते इंग्लिश मराठीमधनं आता या नऊ प्रश्नांचं तुम्ही आन्सर करेक्ट दिला असेल सपोज ठीक आहे तर या ठिकाणी तुमचे मार्क किती गेले अठरा मार्क गेले म्हणजे पर्सेंटेज किती कमी झाली तुमचे सहा पर्सेंटेज नॉट अ जोक सहा पर्सेंट तुमचे कमी होऊ शकतात तुम्ही करेक्ट असून देखील म्हणून मी रिपीट करत असतो की मराठीतनं एक्झाम तुम्ही देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आहे बरेच विद्यार्थी मला म्हणतात सर मराठी ऑप्शन दिलेलं असेल त्यांनी ठीक आहे मराठीतनं आम्ही एक्झाम देऊ शकतो देऊ शकता नो इश्यू पण अशा प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागू शकतं तुमचं आन्सर करेक्ट असून देखील तुम्हाला त्या रॉंग कन्सिडर करावं लागू शकतं म्हणून काय करायचं इंग्लिशमधनं तुमची कुठली लँग्वेज असतो म्हणजे तुम्ही कुठले असो हिस्ट्रीच्या असो इकॉनॉमिक्सच्या असो ठीक आहे कॉमर्सचे असाल मॅनेजमेंटचे असताल कुठल्या विषयाचे असाल त्या ठिकाणी पहिला प्रयत्न करा इंग्लिशमधनं क्वेश्चन वाचायचा नाहीच काळाला तर मराठीतनं ट्रान्सलेशन तुम्ही पाहा अगदी झटपट पण फक्त मराठीतनं वाचणार इंग्लिशमधनं ना पाहणारच नाही असं जर केलं तर ही तफावत तुम्हाला सहन करावं लागू शकते दरवर्षी ही तफावत असते म्हणजे सात ते आठ पर्सेंटचा पण गॅप तुमचा पडू शकतो फक्त फक्त ट्रान्सलेशनच्या चुकीमुळे आणि हे अलाउडी लक्षात ठेवा तुम्ही म्हणताल की एम एस सी डिपार्टमेंट असं का करत आहे तर इंग्लिश आणि मराठी या ठिकाणी ट्रान्सलेशनमध्ये जर तफावत आढळली तर त्या ठिकाणी ते इंग्लिशच फायनल कन्सिडर करणार असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे म्हणून त्यांची चुकी नाही आहे हे लक्षात घ्या तू म्हणताल की त्यांची चुकी आहे तर त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की इंग्लिश हीच लँग्वेज प्रायमरी आहे मराठी हे फक्त एक ऑप्शनल लँग्वेज त्यांनी दिलेली आहे जर तुमचं इंग्लिश क्वेश्चन वेगळं आहे मराठी क्वेश्चन वेगळं आहे आणि तुमचं जर आन्सर मराठीतनुसार करेक्ट असेल तर ते करेक्ट कन्सिडर केलं जाणार नाही इंग्लिशमधनं जे आन्सर आहे तेच फायनल कन्सिडर केलं जाणार आहे जसं आत्ता हे चार ते पाच प्रश्न होते त्याचा आन्सर हे इंग्लिशनुसार कन्सिडर केलं मराठीतनं तुम्ही किती प्रॉपर आन्सर द्या त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा ते कन्सिडर करणार नाही आहे ठीक आहे ना मग लक्षात घ्या या पॉईंट या व्हिडिओमार्फत की पेपर तुम्ही द्या प्रॉब्लेम काहीच नाही पण एकदा इंग्लिश पाच जा त्यानंतर मराठीतनं क्वेश्चन पाच जा क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला इंग्लिशचा फायदा डेफिनेटली होणारच आहे नो डाऊट पण क्वालिफाय होण्यासाठी देखील तुम्हाला इंग्लिशचा फायदा होणार आहे कारण मराठीतनं तुम्ही एक्झाम देत आहे पण तुमचा आन्सर करेक्ट असेल पण पण ते पुढं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं आणि फक्त मी तुम्हाला आठ ते नऊ प्रश्न सांगितलेत काही काही सब्जेक्टमध्ये पंधरा सोळा पण प्रश्न आहेत ते ट्रान्सलेशन काय प्रॉपर नसतं ते गुगलमार्फत ट्रान्सलेशन केलेलं असतं आणि गुगलचं ट्रान्सलेशन कसं आहे हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे ठीक आहे बरेच प्रश्न चुकू पण शकतात मग असे पण प्रॉब्लेम होऊ शकतात जवळपास तेरा ते चौदा विद्यार्थी माझ्याकडे असे आहेत जे फक्त दोन आणि तीन पर्सेंटने राहिलेत आणि दोन ते तीन पर्सेंट त्यांचे वाढले असते पण मराठीतनं एक्झाम दिल्यामुळं त्यांचे त्या ठिकाणी पर्सेंटेज कमी झालेत म्हणजे असा प्रॉब्लेम होऊ शकतो एक एक पर्सेंटला खूप महत्त्व असतं एक्झामिनेशनमध्ये काही विद्यार्थी पॉईंटने गेलेत फक्त पॉईंटने असंही होतं मग असा लॉस होऊ नये त्यासाठी प्रॉपर वेन एक्झाम देणं गरजेचं आहे ठीक आहे ना आपण वर्षभर अभ्यास करत असतो इतकं सिन्सिअरली स्टडी केलेला असतो आणि अशा चुका मिळ रिझल्ट राहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम किंवा खूप मोठं दुःख होऊ शकतं तर अलर्ट ले ले। एक अलर्टसाठी तुम्हाला मी फक्त इन्फॉर्मेशन शेअर केलेले आत्ताचा एक्झाम्स आहे ते मी दोन हजार चोवीसच्या फक्त कॉमर्स सब्जेक्ट या ठिकाणी घेतला आता शंभरपैकी जवळपास सात ते आठ प्रश्न असे आहेत जर तुम्ही टोटल पाहिले सगळे सब्जेक्ट तर खूप साऱ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला फोत जाणून येईल ठीक आहे तर फ्रेंड जाता जाता एक इन्फॉर्मेशन देईल एम एस सेट आणि एन टी यूजी सिनेट या दोन्ही एक्झाममधील पेपर वन ॲज वेल एज कॉमर्स जो सेकंड पेपर आहे या दोन्ही पेपरसाठी इन डिटेल आपण कोर्स प्रोव्हाइड करत आहोत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता तो नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल पेपर वनसाठी डिटेल कोर्स आहे पेपर वनचा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज पडत नाही फुल अँड फायनल प्रॅक्टिससहित पेपर वन, वन तुमचा कव्हर करून घेतला जातो सेम तसं कॉमर्सही केलं जातं इन्फॉर्मेशन हवे असेल तर या नंबरवर मेसेज करा हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच